अतुल दादा, आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, सर्वजण आज तुमच्या समोर आहेत. काळे साहेब तर म्हटले होते, ज्यावेळेस काळे बेनके शेरकर एकत्र असतात तालुक्याचा निर्णय नक्कीच त्या बाजूने फेवरेबल असतो, आपण काय सांगाल? निश्चित प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे हाच महाराष्ट्राला आणि जुन्नर तालुक्याला पुढे घेऊन जाऊ शकतो, हा एक मत आमचं सर्वांचं झालेलं आहे. आणि म्हणून पूर्वीपासून आमच्यामध्ये जी एक वाक्यता होती की निवडणूक लागू झाल्या उमेदवारीच्या बाबतीत कोणाला उमेदवारी जरी मिळाली तरी निश्चित प्रकारे त्याचं सगळ्यांनी एकत्रित काम करायचं, त्या माध्यमातून आघाडीचा उमेदवार मला जरी देऊ केली असेल तरी मी एकटा उमेदवार नाही आहे. सत्यशीलदादा शेरकर उमेदवार आहेत, संजयराव काळेसाहेब उमेदवार आहेत, या तालुक्यातला प्रत्येक माणूस जो शरद पवार आणि सोनिया गांधींच्या विचाराचा आहे असा प्रत्येक माणूस उमेदवार आहे. आणि म्हणून ही लढाई जी आहे ही विचाराची लढाई आहे आणि शेतकऱ्यांचं हित, सहकार क्षेत्रातलं हित, आपल्या जुन्नर तालुक्याला उज्ज्वल भविष्य आणि दिशा दाखवण्याचं हित हे जर कोण ठरू शकतं तर ते फक्त शरदचंद्रजी पवारसाहेब आणि सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष ठरू शकतो. म्हणून आम्ही सर्वजण एकत्रच आहोत आणि निश्चित प्रकारे भविष्यामध्ये या सत्ताधारी जे पक्ष आहेत केंद्रातले आणि महाराष्ट्रातले त्यांचा जो हुकुमशाह पद्धत चालू आहे, शेतकऱ्यांच्या विरुद्धचे धोरणं जे आहेत त्याच्यासाठी आम्ही सर्वजण एक दिलाने आणि एकत्रितपणे पुढे कायम राहणार. सतीशदादा, आपणही काँग्रेसकडून इच्छुक होता, आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेलेली आहे. अतुल बेनके म्हटले होते सतीशदादा उमेदवारी असेल तर मी स्वतः प्रचार प्रमुख असेल, आता उमेदवारी अतुलदादा बेनके यांच्याकडे गेलेली आहे, आपण काय सांगाल? नक्कीच काँग्रेस पक्षाकडनं मी इच्छुक होतो, वारंवार पक्षाकडं काँग्रेस पक्षाकडं माझी मागणी होती, तशीच अतुल शेठ बेनकेंची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं मागणी होती. आणि त्याप्रमाणे परंतु आम्ही दोघांनी एक विचाराने मला जर उमेदवारी जर जाहीर झाली तर अतुल शेठ बेनके त्या ठिकाणी माझं प्रचार प्रमुख म्हणा किंवा या ठिकाणी फॉर्म भरायला उपस्थित राहणार होते. आणि त्यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यावेळेला मी असेल किंवा संजय शेठ काळे असतील हे आम्ही दोघंही त्या ठिकाणी उपस्थित राहणार होतो असं वारंवार आम्ही सांगत होतो. मला उमेदवारी जरी मिळाली नसली तरी पण आघाडीचा उमेदवार म्हणून एक जवळचा सहकारी मित्र म्हणून त्या ठिकाणी आघाडीच्या उमेदवारासाठी आम्ही संजय शेठ असतील किंवा मी असेल त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. काळेसाहेब सुद्धा आपल्या समोर आहेत. काळेसाहेब, बेनके काळे शेरकर ज्यावेळेस एकत्र येतात उमेदवार तोच निवडून येतो. आता मात्र असं वाटतंय ज्यावेळेस शिवाजीदादा 85 बेनके साहेबांबरोबर होते त्याच पद्धतीने संजयराव काळे सुद्धा आज अतुल बेनके यांच्या सोबत आहेत, आपण काय सांगाल? याच्यात महत्वाचं बोलायचं असं आहे की आदरणीय नृत्यजेट शेरकर, आदरणीय शिवाजीराव काळे आणि आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब यांचं तालुक्यासाठी जे योगदान आहे ते फार मोठं आहे. चिरंतन विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून जे आहेत हरित क्रांती झाली, मार्केट कमिटी असेल, सहकारी संस्था तालुक्यात असेल आणि वल्लभशेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून MIDC असेल आणि यशवंतराव चव्हाण शरद पवार साहेबांच्या माध्यमातून झालेली धरणं हे तालुक्याला माहिती आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम पवार साहेबांनी केलं आणि मग यांना मानणारी लोक आहेत आणि म्हणून तालुक्यातली जनता या कुटुंबांबरोबर आहे, आमच्याबरोबर आहे. आम्ही असं म्हणण्याचा अर्थ असा की जनता जी आहे त्यांची इच्छा असे की आम्ही एकाने एकत्र राहू, मग त्यांच्या जीवावर त्यांच्या जनतेच्या जे भावना कानुसार जे तो कार्यकर्ते सांगतात आणि त्यामुळे दृष्टीने आम्ही विचार केला की नाही आघाडीचं आम्ही एकत्र राहायचं, काय गेलं झालं गेलं विसरून. आणि जनता आत्ता पण असं झालं की जसं इंग्रजांनी केलं फोडा आणि झोडा ही नीती अवलंबिली, तसं विरोधकांना असं होतं की आमच्यात फाटाफूट जोपर्यंत त्यापुढे त्यांना यश आलेलं नाही आजपर्यंत ते इतिहास आहे. परंतु तालुक्यातल्या जनतेचं सर्व जनता म्हणजे शेतकरी असेल, कामगार असेल, एज्युकेटेड लोक असतील, सर्व यांची इच्छा आहे की आम्ही तिघांनी एकत्र राहावं आणि त्यांच्या आशीर्वादून त्यांचा कल बघून. आणि हा एवढा मोठा नेता आहे, हिमालयासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व असताना खऱ्या अर्थानं सोनिया गांधी असतील आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जी आहे की आजपर्यंत जो विकास झाला आपण पाहता खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आज देशामध्ये अग्रेसर आहे तो ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आहे. आणि म्हणून आम्ही हा निश्चित निर्णय घ्यायला मित्र अतुल बेनके यांची उमेदवार अगोदर झाली 2019 त्याप्रमाणे. आणि सतीश दादा सुद्धा मी सांगितलं की मी राष्ट्रवादी पक्षातर्फे अतुल बेनके यांची जाहीर केली होती, परंतु त्याच वेळेस मी सांगितलं आघाडीची उमेदवारी जर असेल सतीश दादा असेल तर मी त्यांच्याबरोबर आहे. आणि मी जसं स्वपन शेठला शब्द दिला नृत्य शेठ शेरकरांबरोबर तसा आजपर्यंत मी आहे आणि आजपर्यंत मला आनंद आहे. जुन्नर तालुक्यातल्या जनतेला आनंद आहे, आम्हालापेक्षा आमच्या तिघांची मी जी भावना व्यक्त केली जुन्नर तालुक्यातल्या जनतेची व्यक्त केली की त्यांची जी भावना आहे कुटुंबाराव यांचं योगदान या नेत्यांचं एवढं मोठं आहे आणि म्हणून ते समाधान आम्हाला आत्मिक समाधान आहे आणि निश्चित हा विजय हा आघाडीचा विजय निश्चित असणार आहे. लहान भाऊ अतुल बेनके हे किती मताने निवडून येणार काय सांगा? त्याचं मी आत्ता लगेच सांगू शकणार नाही. थोडंसं आता उमेदवार कोणकोण किती अर्ज भरतायत अजून उद्याचं आहे त्यामुळे तो पण सांगणार नाही, परंतु आमचा आघाडीचा उमेदवार हा निश्चित जुन्नर तालुक्यामध्ये विजय होणार आणि खऱ्या अर्थाने जाणता राजा आपला झेंडा आघाडीचा फडकणार हे निश्चित सांग. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अतुलदादा बेनके हे 100% निवडून येणार असं काळे साहेबांचं म्हणणं आहे. त्याचं कारण हे असं की काळे बेनके आणि शेरकर हे एकत्र येताना दिसत आहेत, त्याचप्रमाणे शरदराव लेंडे असतील, पांडुरंगजी पवार असतील किंवा कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकदादा घोलप असतील, सर्व नेते मंडळ आपल्याला एकत्र दिसतात, ते केवळ अतुल बेनके यांच्यासाठी. जाऊ नका, पात्र फक्त महाराष्ट्र माझा.
राष्ट्रवादी काँग्रेस।